तो बोलतोय परीक्षा आता कधी होणार, पर इच्छा कधी पडणार. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे पत्रकार मित्र आहात, त्याच्यामुळे तुम्ही हा जर त्या लोकांना विचारलेला प्रश्न जर चांगला आहे असं मला वाटतं. मंत्रिमंडळ विस्तार आता इथे काही दिवसामध्ये होणार आहे, त्यामध्ये वर्णी लागेल तुमची. आता हे पहिल्या दिवसापासून सांगतोय, त्यामुळे आता नाही कसं बोलणार. पोट आता घालणार का, पोट घालणार का, उद्यापासून पोटची चर्चा आहे, वैभवांची इच्छा आता मागून घ्या. आता वैभव जर मला काही वैभव देत असेल आणि कोटामुळे जर मिळणार असेल तर कोट घालायला हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आहे शिवसेनेच्या काही मंत्र्यांना की पक्षामधील आमदारांचंच काम होत नाही, तुम्ही त्यांचं काम ऐकत नाही, अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कुठे दिली, काय दिली, तुला काय माहिती. पण आमदार नाराज आहेत, आमदार नाराज आहेत, आमदार नाराज आहेत, मुख्यमंत्र्यांनी शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांवरती मंत्र्यांवर नाराज आहेत. कोणाला मिळतो आणि कोणाला नाही, सगळ्यांना फंड मिळालेला. आता ज्या पण बजेट प्लेटमध्ये तुम्हाला सांगतो, प्रत्येक आमदाराला आम्हाला जवळजवळ 40 कोटीच्या आसपास आत्ताचा निधी मिळालेला हे आहे याच्यामध्ये. तसं ह्या बजेटला तेवढे पैसे काही मिळत नसतात, परंतु ते देत विरोधकांना कोणत्याच प्प्रकारे मदत मिळत नाही, स्थगिती या सरकारने दिल्या. विरोधक म्हणतात विरोधकांना दिला, विरोधकांनी त्यांचं काम करत राहावं, आम्ही आमचं काम. 40 कोटी त्यांना दिलेत.